समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे सातारा टेंभुर्णी महामार्गावरील पुसेगाव हद्दीतील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण आणि रस्त्याच्या दुतर्फा RCC गटर या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला असून 2.5 ते 3 किलो वजन कमी झालेले आहे। सरकार आणि संबंधित प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुसेगावकरांनी स्वयंस्फूर्तीनं आज बाजारपेठ बंद ठेवली आहे। उपोषणकर्ते संघटनेचे अध्यक्ष संदीप जाधव, ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, गणेश जाधव हे अमरण उपोषणास बसले आहेत। त्यांच्यापैकी काहींची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहेत, मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय उपोषणापासून परावृत्त होणार नसल्याचा दृढ निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रात कांदेबटाट्याची प्रख्यात बाजारपेठ असलेल्या पुसेगाव भूमीमध्ये सध्या सातारा म्हसवड टेंभुर्णी MH 548C या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे। सध्या संबंधित ठेकेदारानं पुसेगावमधील रस्ता पूर्वीचा रस्ता खोदून ठेवला आहे, परंतु काँक्रीटीकरण केलेलं नाही। त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्या बांधकामाचं काम ठप्प आहे आणि हे काम येणाऱ्या रथोत्सवापूर्वी होणं गरजेचं आहे। तरी मी शासन आणि संबंधित ठेकेदारांना आवाहन करतो की हे पुसेगावमधील रस्त्याचं काम तात्काळ मार्गी लावावं। यासाठीच आम्ही श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीनं उपोषण आंदोलन सुरू केलं असून हा आंदोलनाचा 3रा दिवस आहे। शासन जोपर्यंत ठोस कारवाई करत नाही आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही याबाबतची खात्री आंदोलक आणि पुसेगाव ग्रामस्थांना पटत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अखंड राहील अशी मी आपणास ग्वाही देतो। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी प्राध्यापक KB जाधव आणि राम जाधव, पुसेगाव। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।